नमस्ते मित्रांनो, लक्षपूर्वक ऐकण्याची प्रक्रिया, त्याची मार्गदर्शक तत्वे किंवा वेगवेगळे प्रकार, लिसनरचे प्रकार, या भागावर आपण मागच्या काही भागामध्ये दृष्टिक्षेप टाकला होता. आता हीच बाजू जी आहे, ही बाब जी आहे, ही बाब या संप्रेषण कौशल्य म्हणजे संवाद कौशल्याच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे आहेत यावरही आपण थोडक्यात लक्ष केंद्रीकरण केलं होतं. आजच्या भागात आपण संवाद किंवा संप्रेषण कौशल्य जे आहे तर त्याचं नेमकं सूत्र काय असतं यावर आपण थोडक्यात काय करणार आहोत, विवेचन करणार आहोत. स्क्रीनवर आता बघाल की कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य जे आहे त्याच्यात येतं आहे श्रवण म्हणजे ऐकणे. आता जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा संवाद किंवा एखाद्या व्यक्तीचा आवाज किंवा तो जे काही म्हणतो आहे ते जेव्हा आपण ऐकत असतो, त्यावेळेला ऐकत असताना टोन ऑफ व्हॉइस, त्याच्या आवाजाची पट्टी नेमकी काय आहे, त्याचे तो जे काही उच्चारतो आहे त्याचे स्वर किती स्पष्ट आहे, आणि या पद्धतीने शाब्दिक किंवा तोंडी अशा पद्धतीचं जे काही तो एक्सप्रेशन देत असतो किंवा अभिव्यक्ती जी असते, तर ती अभिव्यक्ती जेव्हा व्यक्त करत असतो त्यावेळेला 40% संदेश हा आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जातं. जर शाब्दिक संदेश जर असेल तर तो फक्त काय असतो की 10% असतो. म्हणजे काय की एखादं पत्र असेल किंवा एखादं पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा एखादा मेमो वगैरे असेल तर त्या माध्यमातून जेव्हा आपल्याला संदेश मिळत असतो त्यावेळेला 10% संदेश आपल्याला प्राप्त झाला असं म्हणत असतो. नंतर आपल्याला जेव्हा एखादं दृश्य आपण बघत असतो, एखाद्याचे चेहऱ्याचे हावभाव असतील किंवा एखाद्याचा पोशाख असेल, त्याचं सौंदर्य असेल किंवा त्याची शरीराची ठेवण असेल, लकब असेल किंवा त्याची ढब आपण म्हणत असतो, ह्या जेव्हा बाबी असतं आपण बघत असतो त्यावेळेला काय होत असतं, 50% आपल्याला संदेश हा मिळत असतो. म्हणजे काय की जेव्हा शब्दातून जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती काही सांगत असते त्यावेळेला जास्तीत जास्त आपल्या लक्षामध्ये किंवा आपल्याला जे काही प्राप्त होतं ते फक्त 10% होतं. नंतर ज्या काही बाबी आपल्या एखाद्या व्यक्तीचा उच्चार असेल किंवा त्याचे स्वराचा भाग जो असेल त्या किंवा त्याच्या उच्चारामध्ये स्पष्टता जी असेल त्याच्यातून जेव्हा म्हणजे ऐकण्याची प्रक्रिया आहे यातून फक्त आपल्याला 40% संदेश मिळतो, आणि जास्तीत जास्त 50% म्हणजे दृश्य स्वरूपात ज्या गोष्टी बघत असतो त्यातून आपलं जे काही श्रवण होत असतं ते 50% होत असतो. म्हणजे 50% हा भाग जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट बघत असतो त्यावेळेला आपल्याला ती पटकन लक्षात येत असते आणि नेमके त्याची प्रक्रिया काय होती आहे हे आपल्याला काय होत असतं समजत असतं. आता नेमकं संवादाचं सूत्र जे आहे ते बघत असताना आपल्याला काय होत असतं की ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात, मग त्या नजरेद्वारे असतील किंवा स्पर्शाद्वारे असतील किंवा देहबोलीद्वारे असतील, की अशा प्रकारे आपल्याला काय होत असतं समजत असतं. म्हणजे काय की तुम्ही आणि समोरची व्यक्ती किंवा एखादं माध्यम जे आहे हे माध्यम नेमकं काय वापरलं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय होत असतो संदेश हा प्राप्त होत असतो, आणि त्याची टक्केवारी त्याच्यानुसार काय होत असते लक्षात येत असते. मित्रांनो, म्हणजे काय की ऐकण्यातून येणारा जो काही भाग आहे त्याला आपण ते ऐकत असताना लक्षपूर्वक म्हणजे लिसनिंग हे किती महत्वाचं आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. शाब्दिक म्हणजे काय की बऱ्याच वेळेला भाषेचा तिथे अडसर येत असतो किंवा त्याची जे वाक्यरचना जी असते त्याच्यात काठिण्य पातळी जर मेंटेन नसली तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला संवाद हा लक्षात येत नाही आणि म्हणून आपल्याला काहीतरी अडथळे येत असतात, आणि शाब्दिक जो व्यक्ती सांगत असतो तिथून आपल्याला जास्तीत जास्त 10% संदेश मिळत असतो. म्हणजे काय की संदेशाचं सूत्र जे आहे हे अशा प्रकारचं आहे, आता आपण काय केलेलं आहे समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, जाता आता एक छोटासा संदेश की APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्पीक ओनली व्हेन यू फील युअर वर्ड्स आर बेटर दॅन द सायलेन्स. शांत राहण्यापेक्षा आपले बोलणे केव्हा उत्तम आहे असे जेव्हा जाणवेल तेव्हाच आपण काय करायचं आहे, बोलायचं आहे, असं APJ अब्दुल कलामांनी छानपैकी मार्मिक आपल्याला संदेश दिलेला आहे. मित्रांनो, पुढील भागात आपण संप्रेषण प्रक्रिया नेमकी कशी असते या भागावर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद, गुड लक.